प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं. मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. खानापूर तालुक्यात 13 ग्रामपंचायतीत होणार रणसंग्राम. 15 जानेवारीला होणार मतदान. कालच निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून यात खानापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यात देवेखिंडी, मंगरूळ, तांदळगाव, मेंगणवाडी, रेनावी, खंबाळे, भाळवणी, शेंडगेवाडी, भडकेवाडी, पारे, माहुली, नागेवाडी, पोसेवाडी व भिकवडी या गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली आहे. या 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा रणसंग्राम रंगणार आहे. 15 जानेवारीला मतदान होणार असून 23 ते 30 डिसेंबर दरम्यान अर्ज भरण्याची मुदत आहे. 31 डिसेंबरला छाननी होईल. 4 जानेवारीला अर्ज मागे घेणे व चिन्ह वाटप होईल. 15 जानेवारीला मतदान होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होईल. खानापूर तालुक्याच्या ग्रामीण भागात बऱ्यापैकी विद्यमान आमदार अनिल बाबर यांचं वर्चस्व आहे. माजी आमदार सदाशिव पाटलांची ग्रामीण भागात फारशी ताकद नाही, पण या 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काय होणार? पाटील बाबर गट आमने सामने येणार का? पाटील गट पूर्ण ताकदीने ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरणार का? भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार का? याकडे तालुक्याचं लक्ष लागलं आहे. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.